छान अशी स्नॅकची रेसिपी करणार आहोत आणि ती पण खूप सोप्या पद्धतीने होणार आहे आणि आपली कमी वेळेत आणि घरगुती साहित्यामध्ये बनणारी आहे आणि खूप सोप्या पद्धतीने होणार आहे. आणि महत्वाची गोष्ट कसं आहे, बऱ्याच वेळा आपल्या तोंडाला अशी चव राहत नाही, मग काहीतरी आपल्याला चटपटीत असं खाऊशी वाटतं आणि ते पण कमी वेळेत. मग त्याच पद्धतीने आज आपण तुमच्यासाठी खास स्पेशल अशी रेसिपी आणलेली आहे, स्नॅक्स रेसिपी. त्यामुळे ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा, खूपच चविष्ट अशी होणार आहे. आणि महत्वाची गोष्ट, तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता इथे काय केलेलं आपण, प्रीतम मी एक वाटी असे मुरमुरे घेतलेले आहेत, ह्या मुरमुऱ्याला पण स्वच्छ चाळून घेतलेलं आहे आणि हे बघा स्वच्छ चाळल्यानंतर व्यवस्थित असं झालेलं आहे. तर इथे मी एका पातेल्यामध्ये दोन वाट्या मुरमुरे घेतलेले आहेत आणि त्या मुरमुरेमध्ये आपण मस्त असे कुरकुरे टाकणार आहोत. तर इथे मी कुरकुरे घेतलेले आहेत, आपले कुठले पण कुरकुरे घेतले तरी चालतात. तरी कुरकुरेचे व्यवस्थित टाकून घ्यायचे. आता इथं काय करू शकता तुम्ही, कुरकुरेचा भोगा करून टाकला तरी चालतो, आखे टाकले तरी चालतात. पण शक्यतो काय करायचं, आपण आखेच टाकायचे, जेणेकरून कसं छान अशी चव येते. आणि इथं काय केलेलं आहे, मी एक पापड घेतलेला आहे. हा पापड ना घरगुती पापड आहे, आपण दुकानात आणलेला तो पण चलतो. तर आता या पापडाला काय करायचं, असं तुकडे करायचे. आता याला काय केलेलं आहे, आपण पहिला भाजून घेतलेला आहे आणि याचे बारीक असे तुकडे करायचे. याच्यामुळे काय होतं, छान असा क्रंचपणा येणार आहे. तर बघू शकता असे बारीक, जितके होईल तेवढं बारीक असं त्याचा चुरा करून घेणार आहे आपण. आणि कसं आहे मित्रांनो, रेसिपी खूपच छान होणार आहे, अगदी तोंडाला पाणी सुटेल अशा पद्धतीने होणार आहे. आता इथं काय केलेली आहे, आपण आलू भुजिया शेव घेतलेली आहे. आपल्याकडे साधी पिवळी शेव असली ना घरातली, ती वापरली तरी चलते. तर ही अशी व्यवस्थित सगळी टाकून घ्यायची. आणि तुम्हाला जर इथं आणखी शेव लागली तर तुम्ही इथं आणखी शेवाचा वापर करू शकता, किंवा पापड पण तुम्हाला आणखी टाकायचा असला तरी पण तुम्ही टाकू शकता. आता त्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे. तर इथं मी एक कांदा घेतलेला होता मोठा, तो बारीक असा चिरून घेतलेला आहे. तो कांदा असा बारीकच चिरून घ्यायचा, जितका बारीक चिरल तितका चांगला असतो. तर कांदा सर्व असा टाकून घ्यायचा. आणि इथं मी एक टोमॅटो घेतलं होतं, टोमॅटो पण बारीक असं चिरून घेतलेलं आहे, ते पण ह्याच्यामध्ये टाकायचं. आणि इथं दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, ते पण ह्याच्यामध्ये टाकायचा. इथं हिरवी मिरची जास्त अशी तिखट नाही, तिखट असली तरी चलते. आणि सर्व काय करायचं, मिक्स करायचं. तर ह्याच्यामध्ये आपण इथं कांदा मसाला मी एक चमचा घेतलेला आहे, तो कांदा मसाला टाकायचा. तुमच्या चवीनुसार घ्यायचा, तुम्हाला जर आणखी तिखट पाहिजे असलं ना तर आणखी ह्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता. तर आता ह्याच्यामध्ये आपण इथं टोमॅटो सॉस घेतलेला आहे, इथं मी 3 ते 4 चमचे टोमॅटो सॉस घेतलेलं आहे, ते ह्याच्यामध्ये टाकायचं. आणि इथं नाही टाकलं तर तुमच्या सोयीनुसारच टोमॅटो सॉस टाकायचं. आता त्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकणार आहे आपण. ही चवीनुसार मीठ टाकायचं आणि वरी कोथिंबीर टाकायची. आणि थोडा चटपटी फ्लेवर यासाठी आपण लिंबाचा रस याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. तर असं पिळून घ्यायचा व्यवस्थित. आणि कसं आहे मित्रांनो, ही रेसिपी तुम्ही कधी पण करू शकता, जेव्हा पण तुम्हाला वाटलं ना खूपच आता बोर होते आणि तोंडाला काहीतरी चव आणण्यासाठी, ही खूपच अशी छान आहे. तर आता हे काय करायचं, चमच्याची सय्याने असं मिक्स करून घ्यायचं. बघू शकता आता जितका मस्त असा त्याला म्हणतो ना आपण कलर पण आलेला आहे, तर खायला किती भारी वाटेल ही. आणि छान असं आपण एकदम एकजीव करून घ्यायचं आपल्याला. तर बघू शकता हे सर्व असं आपण मिक्स करून घेतलेलं आहे. आणि तुम्हाला जर इथं आणखी काय टाकायचं असलं ना, किंवा कांद्याची पात ते टाकायचं असलं ना, तर ह्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता. तर बघू शकता अशा प्रकारे आपली स्नॅक्सची रेसिपी तयार झालेली आहे, खूप सोप्या पद्धतीने आहे आणि घरी नक्की ट्राय करा. आणि महत्वाची गोष्ट, कमी वेळेत आणि कमी साहित्यामध्ये आपण अशी चटपटी स्नॅक्स रेसिपी बनवलेली आहे, त्यामुळे रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा. व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घंटीचं बटन अवश्य दाबा. तर चला भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद धन्यवाद.